छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 पार्वती वहिनींच्या फोटोच्या मागे मोडी लिपीमध्ये काहीतरी मजकूर लिहिलाय आणि तो महादेव दादांनी लिहिलेला आहे. छान डेकोरेशन कर. हो, इम्प्रेस झाला पाहिजे. अगं पण हे असं झटपट होण्यासारखं आहे का? म्हणजे ती जागा विका, इकडे जागा बघा, खूप वेळ लागतो ग त्याला. लॉटरी लागणार आपल्याला. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सकर दाता वाचा विघ्नाची, दुर्मी पूर्वी प्रेम गुहाची, सर्वांगी सुंदर विषेंदुराची, कंठी सरके मार मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव रत्नपतिता फरा सुगौली कुमरा, चंदनाची फुली कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंदुंती उदे चरणी लागल्या, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी भाळा, तेथून आजा निर्मळ वाहे झुळझुळा, जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुज कर्पूर गौरा, जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेधाळा, जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुज कर्पूर गौरा, जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुज विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझ ऐसे नाही, चारी श्रमलो परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावस लवलाही, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा, क्लेशा पासून सोडी तोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून पण पूर्वी आशा, नर हर तल्लीन झाला पद पंकज लेशा, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी खाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंद पूजिन भावे ओवाळी नमने नमा, त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव 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 सर्वं महादेव देव, कायेन वाचा मन्त्रेन्द्रिये मा बुद्ध्या मनः वा प्रकृति स्वभाव, करोमि यत्किमपि सकलं परलं वै नारायणाय समर्पयामि, अच्युतं सुकेशवरं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधर
माधवम गोपिका वल्लभम जानकी विनायकम रामचंद्रम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया बोल सुलेखा कसा आहेस म्हटलं बरेच दिवस आपलं बोलणं नाही भेटणं नाही मला माहिती आहे तू काही स्वतःहून फोन करणार नाहीस म्हणून मीच केलं का काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो आपण विसरलीस त्या गार्डन रेस्टॉरंट मध्ये तुझ्या बरोबर तुझा तो मित्र होता नाही का आधी आय वॉन्ट टू अपोलोजाइज फॉर दॅट डे अभि फारच विचित्र वागला ना तुझ्याशी मी खूप लवकर आठवण झाली तुला नाही बोल तू हक्कच आहे तुला चिडायचा माझ्यावर कारण कारण चूक माझीच आहे ना फार जवळचा मित्र आहे का तुझा कॉलेज पासूनचा यशवंतराव सरंजामीन पर्यंत तुझी ओळख आहे मला माहित नव्हतं मलाही माहित नव्हतं की यशवंतराव सरंजामीना तूही ओळखतोस जाऊ दे सोड हा विषय मला इंटरेस्ट नाही हे सगळं डिस्कस करण्यात घरी गणपती बसलेत जमलं तर येऊन जा तोंड देखले आमंत्रण देतोस तुला तसं वाटत असेल तर ठीक आहे नको येऊस आधी प्लीज चिडू नकोस ना माझ्यावर असं मी आणि अभिमान तिथे असताना तू आलास मी अभिला आणवण्याचा खूप प्रयत्न केला पण मग तो तिथे येऊन तुला उलट सुलट बोलला यात यात माझी काय चूक आहे काहीच नाही जाऊ द्या विषय सोड तू संध्याकाळी येऊन जा घरी नक्की ये मी तिथे आले की मग बोलूया ना आपण याबद्दल ओके मी तुला सांगितलं ना सुलेखा या विषयावर नाही बोलायचं आहे मला तू आणि मी बसून बोलावं इतका महत्वाचा नाहीये तुझा तो मित्र माझ्यासाठी कळलं या बाय बाय आलात या गणपती बाप्पा वाट बघताय तुमची काय लाज नाही वाटत अरे आमची आरती झाली सुद्धा वेट वेट तिने नटाला वेळ लावला म्हणून उशीर झालेला तिने म्हणजे कोणी वेट अरे वेट काय चिपरा कम आदी ही क्षिप्रा क्षिप्रा हा आदी माझा बेस्ट फ्रेंड हाय क्षिप्रा आणि मी लहानपणापासून मित्र ओ इफ आय एम नॉट मिस्टेकन तू जी महत्वाची अनाउन्समेंट करणार होतास ती हीच का क्षिप्रा आणि मी वेट 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 शुभ्रा अरे मी सांगणार आहे नाही तू सांगच रे मी फक्त बोला होतो ये आलीस का बघ आपल्याकडे कोण आलंय ते यांना तर तू ओळखत असशीलच हे आपले स्वप्नील यांनी ना आत्ताच एक महत्वाची अनाउन्समेंट केली आहे
है ना? अरे हो, यहाँ आहेत ना ह्या क्षिप्रा, म्हणजे आपल्या स्वप्नीलच्या क्षिप्रा, बरोबर ना? बरोबर 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 बरोबर. हे दोघही लहानपणापासून ना मित्रमैत्रिणी आहेत, आणि माझ्या अंदाजाप्रमाणे बहुतेक आता हे दोघ लग्न करणार आहेत. Am I right? Yes. Yes. अरे कधड्या, लाज नाही वाटत तुला हे कधी आणि कस? अरे मलाही आताच कळलंय. हो का? बाय द वे आजोबा कुठे आहेत? नाही नाही, ते आहेत, ते आतमध्ये आराम करतायत, आताच आरती झाली ना. काका काकू वगैरे सगळे 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 आहेत, सगळे आहेत. अरे विष्णू काका सुद्धा आलाय वसई होऊन. आपण सगळ्यांना सांगणार आहोत. प्रिया प्रिया आहे का? ए प्रिया प्रिया आहे आहे, प्रिया सुद्धा आहे, काही काळजी करू नका. आपण सगळ्यांना सांगणार आहोत. आधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया का? ये ये. मला ना तुला काहीतरी सांगायचंय. वहिनी या ना, या या वहिनी या. काय रे, तुला एका पैशाची पण लाज नाही वाटत? किती वर्ष मैत्री आहे रे आपली, हां? म्हणजे मी तुला सगळ्या गोष्टी सांगायच्या, सगळ्या गोष्टी तुझ्या बरोबर शेअर करायच्या, आणि तू असं वागणार? म्हणजे मी आधी तू माझं बोलणं ऐकून घेशील का? काय ऐकायचं आणखी? आणखी काय ऐकवायचं आहे का तुला? काय किती वर्ष चाललंय तुमचं हे अफेअर? अफेअर असंच काही नाही, आम्ही लहानपणापासूनच चांगले मित्र होते. ते तू बाहेर बोलणार, पुढे बोला. पुढे काय नाही, वी जस्ट हॅपन टू बी मेड फॉर इच अदर. लहानपणापासूनच घट्ट मैत्री, एकमेकांच्या घरी येणं जाणं, वी आर फॅमिली फ्रेंड्स. आणि जसे जसे मोठे होत गेलो ना, आय नॅचरली फेल इन लव्ह विथ हर. अरे पण इतक्या वर्षांमध्ये तुझ्या तोंडून कधी एकदाही नाव ऐकलं नाही रे तिचं. आपण इतकी वर्ष US होतो, एकदाही तिचा फोन नाही आला तुला. त्यावेळी आम्ही थोडे दुरावलो होतो. आधी तुला सांगू, जसे आम्ही मोठे होत होतो ना, आम्हाला कळत होत की पुढे जाऊन आपल्याला एकत्रच राहायचंय. आणि खरंच असं सांगायची गरज नाही पडली की बाई माझं तुझ्यावर प्रेम आहे, ते होतच. मी अमेरिकेला जायचा निर्णय घेतला ना, तिथे थोडा लोचा झाला, कारण तिचं इंडियाच्या बाहेर कुठेही राहणं अशक्य. आणि त्यामुळेच मग मी इकडे जायचा निर्णय घेतला. ओ तर हे खरं कारण आहे तुझं भारतात परत येण्याचं. या यू कॅन से दॅट. पण मग आल्यानंतरही बोलला नाहीस तू? आल्या आल्या तिला भेटायला गेलाच असशील ना लगेच. कुठे, ती गेली होती तिच्या पप्पांबरोबर कुठेतरी खोदकाम करायला. 4 दिवसांपूर्वी भेटलोय आम्ही. मग मी अगदी गुडघ्यावर बसून, हातात फूल घेऊन, तिचा हात हातात घेऊन तिला प्रपोज केलं फॉर्मली, आणि तिच्या को म्हणाली. अच्छा, म्हणजे तुम्ही जी महत्वाची अनाउन्समेंट करणार होता ती तीच? कशी वाटली अनाउन्समेंट? आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्स. लग्न करावं रे माणसानं. हो चांगलं असत. तुम्हीच आमचं इन्स्पिरेशन आहात गुरुजी. सो मग सनई चौघडा कधी?
मैं आम्ही कपडे बिपडे कधी शिवायला टाकायचे? थोडं वेळ दे मला, आत्ताच कुठे घराची जागा घेतली, ऑफिस व्हायचंय अजून, आणि सगळं सेट झाल्यावर पुढच्या वर्षी करू लग्न. त्यात मध्येच ज्यावेळी आई बाबांना वेळ मिळेल त्यावेळी साखर पुडा. पण त्याआधी आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट. कुठली? पार्टी. अरे ती काय आत्ताही करू आपण. चल काय ना बाळा, घरात गणपती आहेत, गणपतीत बकरा नाही ना कापतायत, गणपती गेले की कापतो बरोबर तुला. आय एम ऑल युअर्स नाव. आय कॅन राईटली से वेलकम टू द क्लब. आय एम सो हॅपी फॉर यू. ये नको काकू. अग मसाला दूध आहे. हो पण आता नको. काय डायटिंग वाटत? नाही तसं नाही. अग मग घे ना, थोडं थोड्या वेळाने घे, गरम. स्वप्नीलनी एकदम अगदी धक्काच दिला आम्हाला. तुम्ही दोघं काय एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखता का? हो. आई वडील कुठे असतात तुझे? ऍक्च्युली मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला असतानाच आई गेली. आमचं घर तसं पुण्यात आहे पण आम्ही तिथे फार रेअरली असतो. म्हणजे? माझे पप्पा आर्किओलॉजिस्ट आहेत. पुरातत्व विभागाकडून त्यांना वेगवेगळे असाइनमेंट्स मिळतात, त्यामुळे ते सतत कुठल्या ना कुठल्या साईटवरच असतात. अगं भाई, मग तू काय एकटीच राहतेस पुण्यात? नाही, मी पप्पांबरोबरच असते, त्यांना असिस्ट करते मी. म्हणजे तू सुद्धा ते? हो, स्वप्नीलच्या भाषेत सांगायचं तर मी खोदकाम करते. मग काय लग्नाची तारीख वगैरे ठरली का? हो नाही काकू, 4 दिवसापूर्वीच आमचं आमच्यात ठरलंय. त्यात स्वप्नील म्हणाला की तुला आधीच्या घरी दाखवणार, तिथे तुला पसंत नाही केलं तर. छे छे, काहीतरीच त्याच. अगं तुझ्यासारखी गोड मुलगी कोणाला पसंत पडणार नाही. अहो गेल्या 4 दिवसात मी तुम्हा सर्वांबद्दल इतकं ऐकलंय ना, काका असं म्हणतात, काकू असं करतात, आजोबा असं बोलतात, मग मी आणि प्रिया असा असा टाइमपास करतो. काकू प्रिया कुठे आहे? मी आल्यापासून भेटलेच नाही तिला. अगं असेल ना प्रिया. राहू दे काकू, मीच आज जाऊन भेटते, चालेल ना? अग विचारतेस काय, जा ना, तुझ्या स्वप्नीलचंच घर आहे. आणि हे बघ, जायच्या आधी दूध नक्की पिऊन जायचं. हा जा जा. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? स्वप्नील. अगं तुझ्याबद्दल खूप ऐकलंय मी नीलकडून. हां, कोणाकडून? नीलकडून. ओ स्वप्नीलकडून. आणखी काय काय ऐकलंयस माझ्याबद्दल? खूप. म्हणजे तो मला सांगत होता, तो पहिल्यांदा इथे आला तेव्हा तू त्याला सेल्समॅन समजली होतीस. परच काही समजले होते मी त्याला. म्हणजे? म्हणजे सुरुवातीला स्वप्नील मला खूप आगाऊ वाटला होता. सॉरी. अगं नाही, बऱ्याच लोकांना तो सुरुवातीला तसा वाटतो. बट ही इज अ व्हेरी स्वीट पर्सन. ओ हो, देअर यू आर. सो प्रिया, झाली का तुमची राम भेट? नील, भरत भेट म्हणायचंय का तुला? प्रिया, काय मागितलंस गणपती बाप्पाकडे? मागितलं पण नाही मिळालं. हे दिस इज नॉट डन. ए मी सांगू गणपती बाप्पाला? नको. यू हॅव सो मेनी थिंग्स टू डू. या
I have lot of things to do. एकदा लग्न करायचं ठरवलं ना की 1,20,000 गोष्टी समोरून उभ्या राहतात. हे तू 100 वेळा विचार करा लग्न करायच्या आधी. हा हॅलो, व्हॉट डू यू मीन? नथिंग टू ऑपन यू. बरं प्रिया, तू घरी कधी येतेस? मी हा म्हणजे नील मला सांगत होता तुमचा डील झालाय ना काहीतरी. ऑफकोर्स. तू इंटिरियर्स करणार आहेस? प्रिया कम ऑन. अग माझं घर तुलाच सजवायचंय. या बाईसाहेब आहेत ना, यांना स्वतःचं घर सजवण्यापेक्षा जुन्या पुराण्या कुठल्या तरी राजे महाराजांच्या घरांच्या अवशेष शोधून आणण्यात इंटरेस्ट आहे. प्रिया अँड डील इज अ डील. हा कम ऑन. डील इज अ डील. चल शिप्रा, वी आर गेटिंग लेट. चल कम ऑन. बाय प्रिया, टेक केअर. मी तुझा नंबर घेते नीलकडून. आय कॉल यू. बाय बाय.